नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीवाय बीकॉम सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड या विषयातील टॉपिक नंबर फर्स्ट फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि या टॉपिकमधील दुसरा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवस व्हिडिओची सिरीज बंद होती, पुन्हा एकदा मी परीक्षा जवळ येत आहेत त्यामुळे राहिलेले टॉपिक आणि त्यावरील प्रॉब्लेम या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करत आहे. आज आपण टी वाय बी कॉमचा ॲडव्हान्स अकाउंटिंग हा विषय आणि पहिल्या टॉपिकमधला हा दुसरा प्रॉब्लेम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960. यानुसार हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमचं नाव आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ पिंपरी पीपल्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पिंपरी ॲज ऑन 31 मार्च 2022. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिले त्यावरून आणि ॲडजस्टमेंट पण दिलेले आहेत आणि काय सांगितलं आहे, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022 अँड अ बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचे. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिले, ॲडजस्टमेंट दिल्यात आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रॉब्लेम आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट तयार करताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे हेड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी जवळजवळ आपल्याला एक्सपेंडिचर बाजूला 17 हेड दिलेले आहेत आणि इन्कम बाजूला 5 हेड दिलेले आहेत. ते हेड आपल्या लक्षात असले पाहिजे. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला एकूण 11 हेड आहेत आणि ॲसेट साईडला सुद्धा 11 हेड आहेत. ते हेड आपण सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे, बॅलन्स शीट तयार करायचे, ते सगळे हेड लिहून घ्यायचे आणि हेड लिहून घेतल्यानंतर प्रॉब्लेमनुसार पोस्टिंग त्या हेडमध्ये करायची. मग ते हेड कोणते आहेत आपण ते सुरुवातीला ते हेड मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्यानंतर मी हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम लिहून सोडून दाखवणं एवढं सोपं नाही आहे, कारण की त्यासाठी कमीत कमी एक तास लागू शकतो, 1-1.25 तास लागू शकतो. आता तुम्ही म्हणता पेपरमध्ये जर सोडवायचं म्हटलं तर एक तास मग देऊन कसं जमेल, पण प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करून सगळं सांगायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 1-1.25 तास लागू शकतो. म्हणून हा प्रॉब्लेम मी लिहून न दाखवता आहे तसाच प्रॉब्लेम या ठिकाणी एक्सप्लेन करतो, समजून घ्या. मग ते हेड कोणते आहेत, ते हेड तुमच्या पाठ असले पाहिजे. त्यामध्ये आपण सुरुवातीला जाऊया. फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दोन बाजू असतात, पहिली बाजू एक्सपेंडिचर, दुसरी बाजू इन्कम. आता एक्सपेंडिचरचे हे सगळे हेड आपल्या पाठ असले पाहिजे म्हणजे आपल्याला या हेडमध्ये पोस्टिंग करता येईल. सुरुवातीला पहिल्यांदा आहे इंटरेस्ट, त्यानंतर आहे बँक चार्जेस, नंबर 3 सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ, त्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, त्यानंतर आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर. 6 नंबरचं हेड आहे अटेंडन्स फीज अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ डायरेक्टर अँड कमिटी मेंबर्स. 7 नंबरचं हेड आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ. त्यानंतर 8 नंबरचं हेड आहे रेंट रेट अँड टॅक्सेस. 9 नंबरला आहे पोस्टेज टेलिग्राम अँड टेलिफोन चार्जेस. 10 नंबरला आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 11 नंबरला आहे ऑडिट फीज. 12 नंबरला जनरल एक्सपेन्सेस. 13 नंबरला बॅड डेप्स. 14 नंबरला डेप्रिशिएशन. 15 नंबरला लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर. 16 नंबरला आहे ऑदर आयटम्स. 17 नंबरला आहे नेट प्रॉफिट कॅरीड टू बॅलन्स शीट. हे झाले एक्सपेंडिचर बाजूचे हेड. त्यानंतर इन्कम बाजूचे हेड लक्षात ठेवावे, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड ऑन शेअर. त्यानंतर 3 नंबरला आहे कमिशन. 4 नंबरला मिसलेनियस इन्कम. 5 नंबरला लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर. हे झाले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे हेड. त्यानंतर बॅलन्स शीटला लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. लायबिलिटी साईडला 11 हेड आणि ॲसेट साईडला 11 हेड. हे सगळे हेड लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि प्रॉब्लेम एकदम सोपा असतो. प्रॉब्लेम आपण जसं 11वी 12वीला फायनल अकाउंट बघितलं त्याच पद्धतीचं हे फायनल अकाउंट आहे. फक्त हेडमध्ये पोस्टिंग करायची, हे सगळे हेड लक्षात ठेवायचे
आणि प्रॉब्लेममध्ये दिलेला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला ॲटम उचलायचा आणि त्या हेडच्या अंडर नेऊन ठेवायचा. लायबिलिटी साईडचे हेड मी वाचून दाखवतो. शेअर कॅपिटल, 2 नंबरला रिझर्व फंड अँड ऑदर फंड, 3 नंबरला स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, 4 नंबरला सेक्युअर्ड लोन, 5 नंबर अनसेक्युअर्ड लोन, 6 नंबर डिपॉझिट्स, 7 नंबर करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, 8 नंबरला अनपेड डिव्हिडंड, 9 नंबर इंटरेस्ट अक्रूड ड्यू बट नॉट पेड, 10 नंबरला ऑदर लायबिलिटीज, 11 नंबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ॲसेट साईडचे 11 हेड या ठिकाणी आपण समजून घेऊ. कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सेस, 2 नंबरला इन्व्हेस्टमेंट, 3 नंबरला इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, 4 नंबरला लोन्स अँड ॲडव्हान्सेस, 5 नंबरला सन्ड्री डेटर्स, 6 नंबर करंट ॲसेट, 7 नंबर फिक्स ॲसेट, 8 नंबर मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस, 9 नंबर ऑदर ॲटम्स, 10 नंबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, 11 नंबर करंट लॉसेस. विद्यार्थी मित्रांनो, हे हेड लक्षात ठेवायचे आणि प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं. मग 2 प्रॉफिट, 1 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं, बॅलन्स शीट तयार करायचं, सगळे हेड अगोदर लिहून घ्यायचे आणि त्यानंतर प्रॉब्लेममधली पोस्टिंग, प्रॉब्लेममधला एक एक ॲटम उचलायचा आणि तिथं जाऊ द्यायचा. आता हे प्रत्येकाचे हेड जे आहेत ते हेड लक्षात ठेवायचे. आपण प्रत्येकाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरनुसारच मी या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो आहे कोणता ॲटम कुठे येणार. 1 नंबरला बघा, कॅश इन हँड. आता ए म्हणजे ॲसेट, एल म्हणजे लायबिलिटीज, ई म्हणजे एक्सपेंडिचर आणि आय म्हणजे इन्कम. आता त्यानुसार हे समजून घ्या. 1 नंबरला आहे कॅश इन हँड. आता कॅश इन हँडचा हा जो बॅलन्स आहे, कॅश इन हँडचा हा बॅलन्स आपण कुठे घेणार, हे बघा, कॅश इन हँडचा हा जो बॅलन्स आहे तो ॲसेट साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये घेणार. त्यानंतर आहे कॅश ॲट बँक, हा बॅलन्ससुद्धा आपण 1 नंबर ॲसेट साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये घेणार. त्यानंतरला आहे फिक्स्ड डिपॉझिट, ॲसेट साईडला 2 नंबर हेडमध्ये. 2 नंबर हेड कोणता आहे, तर 2 नंबर हेड आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्यानंतरला फर्निचर ॲसेट साईडला 7 नंबरच्या हेडमध्ये म्हणजे फिक्स ॲसेटमध्ये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट हे आहे एक्सपेंडिचर बाजूला, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट एक्सपेंडिचर बाजूला 1 नंबरचं हेड जे आहे इंटरेस्ट त्यामध्ये घेणार. त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन ॲसेट साईडला 9 नंबरचं जे हेड आहे ऑदर ॲटम्स तिथं घेणार. त्यानंतर सॅलरी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 3 नंबरच्या हेडमध्ये म्हणजे सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ. त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट चार्जेस आहेत एक्सपेंडिचर बाजूला 16 नंबरला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 16 नंबरला घेणार. 16 नंबरचं हेड आहे ऑदर ॲटम्समध्ये. त्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 10 नंबरच्या हेडमध्ये म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये. मित्रांनो, फक्त एक लक्षात ठेवा, हे हेड लक्षात ठेवा आणि बाकी फायनल अकाउंट जे आहे आपलं 11वी 12वीचं त्या टाईपच हे फायनल अकाउंट आहे. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ, हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येणार एक्सपेंडिचर बाजूला 7 नंबरचं हेड म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफमध्ये येणार. इन्शुरन्स चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला एक्सपेंडिचर बाजूला 16 नंबरचं जे हेड आहे ऑदर ॲटम तिथं येणार. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूलाच येणार एक्सपेंडिचर बाजूला. 4 नंबरचं जे हेड आहे कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड तिथं येणार. त्यानंतर लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स, आता हे येणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. 4 नंबरचं जे हेड आहे लोन अँड ॲडव्हान्सेस तिथं. त्यानंतर आता हे क्रेडिट बॅलन्सेस सुरू झालेत शेअर कॅपिटल लायबिलिटी साईडला 1 नंबरला म्हणजे शेअर कॅपिटलमध्ये. त्यानंतर आहे रिझर्व फंड लायबिलिटी साईडला 2 नंबरला म्हणजे रिझर्व फंड अँड ऑदर फंडमध्ये. मेंबर डिपॉझिट लायबिलिटी साईडला 6 नंबरचं जे हेड आहे डिपॉझिट्स तिथं येणार. अनपेड डिव्हिडंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 8 नंबरचं हेड अनपेड डिव्हिडंडमध्ये येणार. डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व लायबिलिटी साईडला 2 नंबरचं जे हेड आहे रिझर्व अँड सरप्लस तिथं येणार. स्टाफ प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटी साईडला 3 नंबरचं जे हेड आहे स्टाफ प्रॉव्हिडंट फंड तिथं येणार. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट बॅलन्स ॲज ऑन 1 एप्रिल 2020 लायबिलिटी साईडला 11 नंबरचं जे हेड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तिथं येणार. त्यानंतर प्रॉफिट फॉर द इयर 2020-21 लायबिलिटी साईडला 11 नंबरचं जे हेड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तिथं येणार. इंटरेस्ट इन्कम बाजूला
आता हा जो इंटरेस्ट आहे हा येणार इन्कम बाजूला एक नंबरला, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक नंबरला जे इंटरेस्ट हेड आहे तिथं येणार. कमिशन हे कमिशनसुद्धा तिथंच येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू. नाही, आता हे इंटरेस्ट आणि हे इंटरेस्ट येणार या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक नंबरला, हे कमिशनसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कम बाजूला तीन नंबरचं जे हेड आहे कमिशन तिथं येणार. त्यानंतर या ठिकाणी आपण हे बघू शकतो शेअर कॅप शेअर ट्रान्सफर फी जी आहे ही सुद्धा येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू. आणि चार नंबरचं जे हेड आहे मिसलेनियस तिथं येणार. त्यानंतर कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड लायबिलिटी साईडला दोन नंबरचं जे हेड आहे रिझर्व फंड अँड अदर फंडमध्ये येणार. एज्युकेशन फंड लायबिलिटी साईडला दोन नंबरचं जे हेड आहे रिझर्व फंड अँड अदर फंडमध्ये येणार. त्यानंतर एज्युकेशन फंड लायबिलिटी साईडला दोन नंबरच्या हेडमध्ये येणार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कुठला ॲटम कुठल्या हेडमध्ये येणार आहे तेवढंच लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे ॲसेट्स बॅलन्स शीटचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सगळे हेड लक्षात ठेवायचे. बाकी फायनल अकाउंट जसं आहे तसंच आहे, याच्यामध्ये काही बदल नाही आहे. आणि हा प्रॉब्लेम माझ्या मते जवळजवळ 20 मार्कासाठी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. अतिशय वेटेजचा हा प्रॉब्लेम आहे आणि 11वी 12वीचं जे फायनल अकाउंट आहे त्याच लेवलचा हा प्रॉब्लेम आहे. आता ॲडजस्टमेंट दिल्यात कुठल्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे होते ते आपण समजून घेऊया. पहिली ॲडजस्टमेंट बघा, इंटरेस्ट ड्यू टू मेंबर्स डिपॉझिट वॉज ₹500. आता या पहिल्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट होईल ई म्हणजे एक्सपेंडिचर बाजू, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला एक नंबरचं जे हेड आहे इंटरेस्ट त्याच्यामध्ये आपण ॲड करणार. आणि लायबिलिटी साईडला 10 नंबरचं जे हेड आहे ऑदर लायबिलिटीज तिथं पण या ठिकाणी ॲड करणार, ₹500 ॲड करणार. दुसरी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट रिसिव्ड वॉज ₹200. आता या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची इन्कम बाजू आहे त्यामध्ये जे एक नंबरचं हेड आहे इंटरेस्ट रिसिव्ड त्यामध्ये ॲड करणार. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 9 नंबरचं जे हेड आहे इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट पेड त्याच्यामध्ये सुद्धा ही रक्कम ॲड होईल. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट, ॲडिशन टू फर्निचर ड्युरिंग द इयर अमाउंटेड टू ₹100, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम ऑन क्लोजिंग बॅलन्स. आता तिसऱ्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 7 नंबरचं जे हेड आहे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स आता त्याच्यामध्ये ॲड करणार आणि लेस करणार. अगोदर जी ॲडिशनची रक्कम आहे ती ॲड करणार आणि डेप्रिशिएशन मायनस करणार. आणि त्यानंतर एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 14 नंबरचं जे हेड आहे डेप्रिशिएशन तिथं डेप्रिशिएशनची रक्कम घेणार. त्यानंतर सॅलरी आउटस्टँडिंग अँड प्रिपेड अमाउंटेड ₹30 and ₹50 रिस्पेक्टिवली. आता सॅलरी आउटस्टँडिंग म्हटलं आहे आणि प्रिपेड पण म्हटलं आहे. आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर ॲड करतो, प्रिपेड म्हटल्यानंतर आपण लेस करतो. आता सॅलरी कुठं घेतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर बाजूला 3 नंबरचं हेड सॅलरी आहे त्याच्यामध्ये अगोदर काय करणार रक्कम ॲड करणार, आउटस्टँडिंगची रक्कम ॲड करणार आणि प्रिपेडची रक्कम नंतर मायनस करणार. आणि दुसरा इफेक्ट प्रिपेडचा कुठं होईल, आता त्यानंतर आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होईल 7 नंबरला. तर 7 नंबरला करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये होईल. आणि प्रिपेडचा दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 9 नंबरला ऑदर ॲटम्समध्ये ही रक्कम ॲड होईल. 5 नंबरची ॲडजस्टमेंट, ऑडिट फीज ड्यू बट नॉट पेड फॉर द इयर अमाउंटेड ₹300. आता ही सुद्धा सेम ॲडजस्टमेंट आहे. या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 11 नंबरचं जे हेड आहे ऑडिट फीज तिथं ही रक्कम ॲड होईल. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 7 नंबरचं जे हेड आहे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी सुद्धा ही रक्कम काय होईल ॲड होईल. अशा प्रकारे ह्या 5 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण समजून घेतलेत. आता पुढच्या काही ॲडजस्टमेंट आहेत ते आपण बघूयात. ऑथराइज शेअर कॅपिटल ऑफ द सोसायटी वॉज 10,000 शेअर्स ऑफ ₹10 each. आता याचा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 1 नंबरला जे हेड आहे शेअर कॅपिटल त्या ठिकाणी आपण हे ऑथोराइज कॅपिटल घेणार. आता 7 नंबरची ॲडजस्टमेंट सगळ्यात महत्त्वाची आहे. डायरेक्टर प्रपोज्ड द फॉलोइंग ॲप्रोप्रिएशन फॉर द इयर 2020-21. आता इथं बघा,
डायरेक्टरने काय डिक्लेअर केलेलं आहे, तर डिविडंड टू शेअर होल्डर्स ॲट 5% ऑन शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलवरती डिविडंड 5% द्यायचं ठरलेलं आहे. तर याचा पहिला इफेक्ट लायबिलिटी साईडला, 8 नंबरचं जे हेड आहे अनपेड डिव्हिडंड, त्या अनपेड डिव्हिडंडमध्ये ही रक्कम या ठिकाणी ॲड करणार. आणि लायबिलिटी साईडलाच 11 नंबरचं जे हेड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिथून ही रक्कम मायनस होणार. पहिला इफेक्ट 8 नंबरला म्हणजे अनपेड डिव्हिडंडमध्ये ॲड, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून तिथंच लेस लायबिलिटी साईडलाच. आता ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट अशाच आहेत. 25% टू रिझर्व फंड, जो नफा होईल त्याच्या 25% काय सांगितलं आहे रिझर्व फंडमध्ये ट्रान्सफर करायचे सांगितले. मग आता जो नफा आहे 2020-21 जो प्रॉफिट आहे त्याच्या 25% रक्कम या ठिकाणी काय करायची रिझर्व फंडमध्ये ॲड करायची सांगितली. पहिला इफेक्ट होईल लायबिलिटी साईडला. आता हे सगळे इफेक्ट लायबिलिटी साईडलाच आहेत, पहिला इफेक्ट पण आणि दुसरा इफेक्ट पण. लायबिलिटी साईडला 2 नंबरचं जे हेड आहे रिझर्व अँड अदर फंड, तिथं ही रक्कम काय होईल पहिल्यांदी ॲड होणार. आणि लायबिलिटी साईडलाच 11 नंबरचं हेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिथून रिझर्व फंड ही 25% रक्कम मायनस होणार. तिसरी ॲडजस्टमेंट पण सेम आहे, ॲडिशन टू डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व. ₹500 लायबिलिटी साईडला 2 नंबरचं जे हेड आहे रिझर्व फंड अँड ऑदर फंड, तिथं ही रक्कम ॲड होईल. आणि लायबिलिटी साईडलाच जे 11 नंबरचं हेड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिथून ही रक्कम मायनस होणार. त्यानंतर ॲडिशन टू बिल्डिंग फंड ₹1000, ॲडजस्टमेंट सेम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये ॲड, म्हणजे रिझर्व अँड सरप्लसमध्ये ॲड होणार. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच 11 नंबरचं हेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिथून ही रक्कम बिल्डिंग ॲडिशन टू बिल्डिंग फंडची रक्कम काय होणार मायनस होणार. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. प्रॉब्लेम सांगताना थोडी घाई होत असेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि त्यानंतर ह्या पोस्टिंगनुसार जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम सहज लक्षात येऊ शकतो. मी फक्त आता जे मेन आयटम आहेत त्याच्या रकमा या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो आणि टॅलीची रक्कम सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, एकच लक्षात ठेवायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचे सगळे हेड लक्षात ठेवा. त्या हेडनुसार पोस्टिंग हेड अगोदर सगळे लिहून काढा. नंतर प्रॉब्लेममधला एक एक आयटम उचलायचा, ज्या हेडमध्ये आहे तिथं नेऊन पोस्टिंग करायची त्याची. त्यानंतर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट करायचे. आणि नंतर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अगोदर क्लोज करा आणि नंतर बॅलन्स शीट टॅली करू शकता. आता आपण बघतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 1 नंबरला इंटरेस्ट आहे. इंटरेस्टची रक्कम ॲडलेस केल्यानंतर मी फायनल रक्कम सांगणार फक्त 8500. बँक चार्जेसची रक्कम या ठिकाणी काहीच नाही आहे. सॅलरीज अँड अलाउन्सेसची रक्कम 2980. 4 नंबर कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉफिडंट फंड 200. सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर काहीच नाही आहे. अटेंडन्स फीज अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ डायरेक्टर अँड कमिटी मेंबर्स काहीच नाही. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ 200. रेंट रेट अँड टॅक्सेस काहीच नाही आहे. पोस्टेज टेलिग्राम अँड टेलिफोन काहीच नाही. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 150. ऑडिट फी 300. जनरल एक्सपेन्सेस काहीच नाही. बॅड डेप्स पण काही नाही आहे. डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट फर्निचर ॲट 10% पर एनम ₹120. लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर काहीच नाही आहे. ऑदर ॲटम्समध्ये इक्विलायझेशन चार्जेस, एस्टॅब्लिशमेंट चार्जेस 200. इन्शुरन्स चार्जेस 150. आणि जो प्रॉफिट येतो आहे 5600, जो आपल्याला बॅलन्स शीटला घ्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट रिसिव्हडची रक्कम येते 17200. डिव्हिडंड रिसिव्ड ऑन शेअर्स काहीच नाही आहेत. कमिशन 1000. मिसलेनियस इन्कम 200. आणि लँड इन्कम अँड एक्सपेंडिचरची रक्कम काहीच येत नाही आहे. अशा प्रकारे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं. त्यानंतर बॅलन्स शीटला आपण या ठिकाणी जातो आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2022. शेअर कॅपिटलची रक्कम 1,00,000 आहे. आता बाकी तुम्ही सगळे डिटेल्समध्ये बघून घेऊ शकता. हे सगळं सोपं आहे. रिझर्व फंड अँड ऑदर फंड व्यवस्थित बघून घ्या. 14,000 रक्कम येते. त्यानंतर 1500, 200 आणि 85. ॲडिशन टू बिल्डिंग फंड 1000 रक्कम येते. स्टाफ प्रॉव्हिडंट फंड 2000. सेक्युअर्ड लोनमध्ये काही नाही आहे. अनसेक्युअर्ड लोनमध्ये पण काही नाही आहे. डिपॉझिटमध्ये 210,875. करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये आउटस्टँडिंग सॅलरी 30. आउटस्टँडिंग ऑडिट फी 300. अनपेड डिव्हिडंडमध्ये 1010 आणि 3500. इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट पेडमध्ये काहीच नाही आहे. ऑदर लायबिलिटीजमध्ये इंटरेस्ट ड्यू टू मेंबर्स डिपॉझिट 500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची रक्कम येते 13500. तुम्ही सगळं व्यवस्थित बघून घेऊ शकता. मी ॲडजस्टमेंट आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यानुसार ॲड आणि लेस केल्यानंतर येणारे हे बॅलन्सेस आहेत. कॅश ॲट
बॅलन्स त्याच्या ॲसेट साईडला, कॅश ॲट बँक, कॅश अँड बॅलन्स, कॅश अँड बँक बॅलन्समध्ये कॅश इन हँड 170, कॅश ॲट बँक 1300, इन्व्हेस्टमेंट 15,000, इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टॉक प्रॉव्हिडंट फंड रक्कम काहीच नाही, लोन अँड ॲडव्हान्सेस 3 लाख, सन्ड्री डेटर्समध्ये काही नाही आहे, करंट ॲसेटमध्ये काहीच नाही आहे, फिक्स ॲसेटमध्ये फर्निचर, हां फिक्स ॲसेटमध्ये आहे फर्निचरची रक्कम 1,080, मिसलेनियस एक्सपेन्सेस आहेत काहीच नाही, ऑदर ॲटममध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 800, इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट रिसिव्ड 200, प्रिपेड सॅलरी 50, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काही नाही आहे, करंट लॉसेसमध्ये काही नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम जर टॅली केला तर 3,18,600 रुपये, 3,18,600 हा प्रॉब्लेम टॅली होतो. प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. 12वी 11वी 12वीचं जे फायनल अकाउंट आहे त्या फायनल अकाउंटसारखाच हा सेम प्रॉब्लेम आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जे हेड आहेत महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 नुसार आपल्याला जे हेड सांगितले तेवढे हेड फक्त लक्षात ठेवायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे हेड आणि बॅलन्स शीटचे हेड लक्षात ठेवा, आणि नंतर तुम्ही प्रॉब्लेमची पोस्टिंग करून, ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट सहज तयारी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पद्धतीनं मी हा प्रॉब्लेम समजून सांगण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात अगोदर हेड लक्षात ठेवा आणि नंतर त्या हेडमध्ये पोस्टिंग करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. यानंतर राहिलेले सगळे प्रॉब्लेम आपल्याला चॅनलवरती वन बाय वन बघायला मिळतील. धन्यवाद.